प्लॅनिंग आहे डिसेंबरमध्ये लग्न असणार आहे. डेस्टिनेशन म्हणजे आपलं पुण्याच डेस्टिनेशन आहे हो. घरी तिला स्कोप मिळत नाही कारण तिची आई भयंकर खोडकर आहे आणि तिचा बाप भयंकर खोडकर आहे, त्यामुळे तिला मी स्कोपच देत नाही. सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाची. नुकताच साखरपुडा देखील पार पडला आहे. सोशल मीडियावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत असतील, पण आता माझ्यासोबत स्वानंदीचे बाबा म्हणजे उदय सर आहेत. उदय सर, एकतर मोठी गुड न्यूज होती आमच्या सगळ्यांसाठी, तुम्हाला किती शॉकिंग होतं की तुम्हाला माहीत होतं हे सगळं? म्हणजे स्वानंदी मी कल्पना दिली होती की असं असं आहे, फक्त माझं नक्की हो म्हणायचं की नाही ते म्हणाले मी ठरवीन. म्हणलं यू टेक युअर टाइम बाळा, ठरव आणि सांग. त्याप्रमाणे तिने एक दिवस सांगितलं की हो करायचं आहे आणि मग झालं. आशिषची आई वडील एकदम खूप छान मस्त माणसं आहेत, त्यामुळे तिकडचा होकार इकडचा होकार सगळे बसून सगळं होऊन 23 तारखेला साखरपुडा झाला सुद्धा. सो खूप मजा आहे, खूप बरं वाटतं आहे. आणि आता पुढची पायरी आयुष्यातली पुढची स्टेज सुरू झाली सासरीबुवांची. पण आमचे जावे बापू, आमची पोरगी, आमचे व्याही खूप मस्त मस्त आहे, त्यामुळे गणपती बाप्पा मोरया छान फॅमिली आहे. मस्त एक एक इव्हेंट्स बघतोय, म्हणजे मेहंदी असू दे, साखरपुडा असू दे, सगळे छान धमालमस्ती करताना पाहायला मिळतात. पण तेवढी तुमची तरी कसरत असेल. वडील, मुलीचे वडील म्हटल्यावर एक वेगळं टेन्शन असतं, जबाबदारीही वेगळी असते. सो तिथे धावपळ झाली आणि प्लस मालिका सुरू आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, आमच्या ह्या जे काही कुलकर्णी टीकेकर आहेत ना, त्याच्यामध्ये मुलीचे वडील, मुलाचं वडील, मुलीच्या असं काहीच भानगड नाही आहे. म्हणजे इनफॅक्ट ते धनंजय कुलकर्णी, पायल कुलकर्णी, आरती आमची आणि आमची एक मैत्रीण आहे, आरतीची मैत्रीण संयोगिता गिरमे, स्वानंदी काय, आशिष काय, हेच फिरून सगळं ते डिसाईड करत होते. मी तर लग्न डिसेंबरला आहे ते हेच करत आहे. मी आपल्या शूटिंगमध्ये 2-2 महिने आहे, तर मला ते मला सगळं शिवाय घालायचं आहे, हा नाही नसतोच, पण मी सॉरी म्हणायचो आधी. पण नाहीतरी कसं असतं, जेव्हा जिकडे 3 बायका ठरवतात तेव्हा एका पुरुष काही बोलू शकत नाही, तर मग होला हो म्हणायचं, मी आपल्या मोबाईलवर होला हो म्हणायचो. पण सुरुवात फार छान झालेली आहे, साखरपुडा खरंच मस्त छान प्रकारे झालेला आहे. आम्ही बघितलं आता लग्नाचे सगळेजण वाट बघतात, पण लग्नातही आता बरेच सोहळे पाहायला मिळतात. सेलिब्रिटींचं लग्न म्हणजे खूप बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतात. सो तसे इव्हेंट्स होणार आहेत का, म्हणजे प्री वेडिंग असू दे, मेहंदी, हळद, असे मोठे ग्रँड लग्न होणार? इव्हेंट्स तर सगळे होणार जे जे नेहमी होतात ते, पण ग्रँड होणार नाही आहे कारण सीमित लोकच ठरवलेली आहेत बोलवायचे. म्हणजे बरेचसे आमचे काही जवळचे मित्र मला शिव्या पण करतात, काय आम्हाला नाही बोलावलं, पण म्हटलं सोन्या ते दोन्ही बाजूचं ठरलेलं असतं, तर त्यामुळे ते आणि जेवढं सीमित ठेवू ना. आपल्याकडे काय, आपले पंजाबी नाही, पंजाबी दिखावा नाही करायचा आपल्याला. आपण महाराष्ट्रीयन सेलिब्रिटी, महाराष्ट्रीयन सेलिब्रिटी आहोत, मध्यमवर्गीय आहोत, आणि त्यामुळे ते लिमिटेड पण अप्रतिम होणार. क्वालिटी वाईज इट विल बी सुपर, क्वांटिटी ऑफ पीपल विल बी लिमिटेड, पण इट विल बी 100% ब्रिलियंट. बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. पण सर, जेव्हा स्वानंदीने पहिल्यांदा सांगितलं की आशिष आवडतोय, तुम्ही अशी माहिती काढली का, किंवा अर्थात तो इंडियन आयडलमध्ये त्याच्यामुळे फेमसच होता, पण तरी कुठेतरी असतं ना की माहिती काढायची, काय किती वर्ष यांचा अफेअर चाललं ह्याबद्दल सगळी कल्पना घेतली स्वानंदीकडून? नाही, आमच्यात स्वानंदी आणि मी आणि आरतीमध्ये आम्ही कधीही कुठलीही गोष्ट सगळे ओपनच, आमचे सगळे कार्ड्स ऑलवेज ओपन, त्यामुळे ती माहिती काढायची कसं चाललंय काय चाललंय असे शेरलॉक होम्सगिरी करायची काही गरज नव्हती. हां, मला स्वतःला आशिष कुलकर्णी माहिती नव्हता, म्हणून मी एका रात्रीत मी काय, मी आरती, आरतीची आई, आम्ही सगळे ते त्या ठिकाणी, मी इकडे एका रात्रीत इंडियन आयडलची सगळी त्याची गाणी ऐकली आणि म्हटलं क्या बात आहे यार, काय गातो हा पोरगा. पण जेव्हा माझ्या मित्रांना सांगितलं ते सगळे त्याचे फॅन्सच निघाले, म्हणजे हा अरे हा काय कमाल आहे, आम्ही फॅन आहोत पहिल्या दिवस. म्हणजे माझा एक को ब्रदर आहे आपण साडू म्हणतो, तर तो मदन कुलकर्णी, तो कर्नाटकातला आहे. जेव्हा त्याला कळलं, त्यांनी स्वानंदीला सांगितलं मी तुझ्या पाठीत नाही, मी कुलकर्णी आहेत, मी त्यात मी मुलाकडून या लग्नात. आणि तो मी असे मला कितीतरी लोक भेटले की एपिसोड 1 पासून त्याला फॉलो करतात आणि त्याच्यावर प्रेम करतायत. सो फॅन्टॅस्टिक, बघा किती गोष्टी आपल्याला माहिती नसतात पण नंतर कळतात. आता हे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे, कुठे असणार आहे, कधी असणार आहे, हे सगळं प्लॅनिंग ठरलं? प्लॅनिंग आहे डिसेंबरमध्ये लग्न असणार आहे. डेस्टिनेशन म्हणजे आपलं पुण्याच डेस्टिनेशन आहे हो. म्हणजे कुलकर्णीसुद्धा पुण्याचेच आहेत, आरती आहे काय, आम्ही काय पुण्यात, माझा व्यवसाय इथे म्हणून मी असतो, त्यामुळे जे होईल ते पुण्यातच होईल, पण लोकेशन्स विल बी ब्युटिफुल. कुल, सो बरीच माहिती मिळाली आपल्याला सरांकडनं, आणि अर्थात लेख जाणार तेव्हा सर भाऊक होतीलच. आता तुम्ही जरी आता असे या फील्डमध्ये असले आणि जरी कामानिमित्त वेगवेगळे राहत असले, तरी एक ती मुलगी म्हटल्यावर एक सॉफ्ट कॉर्नर असतो. सॉफ्ट कॉर्नर तर आहेच, पोरगी म्हटलं संपलं मॅटर. तिकडे भाऊक ह्या कारणासाठी होईल ती जाणार म्हणून नाही, कारण आम्ही तिघे कायम एकमेकापासून जातच असतो आलेलो आहोत आयुष्यभर. सो जेव्हा तुम्ही क्लोज फॅमिलीमध्ये असतात तेव्हा ती जाणं, पण भाऊक नक्की ह्या गोष्टीसाठी आत्तापासूनच आहे. म्हणजे मी एंगेजमेंटला पण झालो की खूप चांगल्या लोकांमध्ये चालली आहे ती, खूप चांगल्या मुलाची लग्न झाले, अजून काय आपण विश करतो.
आपल्या मुलांसाठी। तर यस, त्याच्यासाठी मी आत्तासुद्धा बोलताना भावूक होतो आहे की बाप्पाची खरंच कृपा आहे, किती छान फॅमिली, छान मुलगा, त्या लोकांना एक छान मुलगी मिळाली, आम्ही तर खूप छान आहोतच। पण मी एक छान अमॅल्गमेशन ऑफ अ ब्युटिफुल पीपल आणि हजबंड अँड वाईफ सुद्धा खूप छान, सो अजून काय पाहिजे। तर त्याच्यासाठी येस, खूप भावूक आणि भाऊ क्षण असतोच। पण मी स्वानंदीबद्दल सांगायचं झालं ना, तर स्वानंदी खूप खोडकर आहे, म्हणजे वाटते तशी नाही ती एकदम। जेवढी प्रँक तिला बऱ्याचदा करताना पाहिले मी सेटवर जाते तेव्हा, बऱ्याच ठिकाणी ती बरेच प्रँक करत असते, घरी पण असंच खोडकरपणा करायची। घरी तिला स्कोप मिळत नाही, कारण तिची आई भयंकर खोडकर आहे आणि तिचा बाप भयंकर खोडकर आहे, त्यामुळे तिला मी स्कोपच देत नाही। आम्ही तिला छळत होतो, मग शेवटी ती आम्हाला वाटते बाबा सारी तुम्ही फार आता त्रास देते, आता नको, पण मी आमच्याकडून शिकून ती बाहेर करते। आईवडिलांनी दिलेली देणे असंच म्हणायला हरकत नाही आहे। आणि आता या लग्नाची आपण सगळेच वाट बघतोय सर, थँक्यू सो मच इतक्या छान मोमेंट्स आमच्यासोबत शेअर केल्यात त्यासाठी। तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजेत आशिष स्वानंदीवर, सो कीप ब्लेसिंग देम आयुष्यभरासाठी। थँक्यू सो मच सर, थँक्यू।